वर्धामना ग्राम पंचायत में वर्तमान और भूतपूर्व सरपंच द्वारा कंबल का वितरण उत्कर्षनान विकास बहुद्देशीय संगठन और उत्तम किड्स कॉन्वेंट के संस्थापक जनार्दन भगत के पिता उत्तम राव भगत के स्मृति दिवस पर 12 दिसंबर को सुबह 10:30 बजे जरूरतमंद वयस्कों, गरीबों, निर्धनों, नागरिकों को ठंडे कंबल वितरित कर स्मृति दिवस मनाया गया। पिछले 6 वर्षों से जनार्दन भगत हर साल अपने परिवार के साथ गरीबों के बीच बिना फिजूल खर्चे किए कुछ न कुछ सामान बांटते हैं। ठंड के दिनों को ध्यान में रखते हुए भगत ने सैकड़ों गरीब नागरिकों को दान दिया। सरपंच शशिकला इवनाती, धीरज आंबटकर, नानेश्वर लाभकाली, रंजनी बागड़े, काजल तराड़े, डब्ल्यू एच के संपादक विजय खौसे, देवानंद भगत, अनुराग भगत, रजनी भगत के हाथों कम्बल वितरण किया गया। इस अवसर पर सरपंच धीरज अंबटकर, सामाजिक कार्यकर्ता नाना भाऊ लक्काड़े, देवानंद भगत, अनुराग भगत, विजय खौसे, साधन चौरबकार, रजनीताई भगत, लक्ष्मी उइके, अलका वायव्य, भागरती धोनी, आशा कंगाले, विलास माहुरे, वामन मुन, सुशील सावरी, अलका निवारी, दुर्गा निकोड़े, मंगला सयाम, लक्ष्मी उइके, आशा अड़े, सोनम विश्वकर्मा, यश दास ने गणेश खंडाते, मीराबाई पटले, सोमनाथ सोलंकी, रामदास मंडला, कमला सहारी, देवचंद पारती, शालिकराम उइके, शारदा शेड़ामी, प्रमिला मरसकोले, शांता इवनाती, तुलसाबाई निवारे, जनाबाई निवारे, नथु कामले, बबन मिश्राम आदि ने वर्धामना के जरूरतमंद निवासियों को कंबल वितरित किए। विज्ञान विकास बहुउद्देशीय संस्था आपल्या वडधामणा ग्राम पंचायतचे मी सर्वात प्रथम आभार मानते की संस्थेला म्हणजे हे जे कार्य आहे हे एक समाज कार्य आहे आणि या समाज कार्यासाठी प्रतिसाद ह्या ग्राम पंचायतीने दिला ही सर्वात मोठी जबाबदारी त्यांनी पार पाडली। सर्वात पहिले तर आपला एक मारुतीचा धर्म आहे आणि मारुतीच्या धर्मातूनच आपण समाजकार्य हाती घेत असतो। या समाज कार्यासाठी आपल्याला कोणतरी माणसाची गरज असते, म्हणजे एका माणसाने दुसऱ्या माणसाची आपल्याकडे जे काही अतिरिक्त जास्त आहे ते वाटप करूनच त्या माणसाचा विकास होत असतो आणि ह्याच संकल्पनेतून समाजकार्य प्रत्येकाच्या हातून घडत असते। आता साहेबांनी लाभकाले साहेबांनी सुद्धा सांगितलं की आमचं नागलवाडीला उत्कर्ष ज्ञान विकास बौद्धिक संस्था अंतर्गत उत्तम किड्स कॉन्व्हेंट हे आम्ही शिक्षण पोहोचवत असतो मुलांना, हे समाजकार्यातूनच होऊन राहिलं आहे। म्हणजे आमच्याकडे विद्या आहे, आम्ही विद्येचं दान केलं। या संस्थेचे अध्यक्ष श्री जनार्दनजी भगत साहेब आहे, त्यांनी आपल्या स्वखर्चामधून हे त्यांच्या वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांनी ब्लँकेट्स वाटपाचा कार्यक्रम केला। म्हणजे एका व्यक्तीने दुसऱ्यांना एक कुठं ना कुठं, मग तो आश्रम असो, शेतकऱ्याच्या बांधवाच्या बांधावर जाऊन काही देणे असो किंवा फुटपाथवरच्या लोकांना, तर यावर्षी आम्ही वर्धमना येथे उत्कर्ष ज्ञान विकास बौद्धिक संस्थेअंतर्गत उत्तमरावजी भगत माझे वडील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आज ब्लँकेट वाटप करण्याचा आम्ही नियोजन केलेलं आहे आणि त्यासाठी आम्ही धीरज भाऊंना भेटलो। धीरज भाऊंनी कुठलाही विलंब न करता बघासाहेब चांगला कन्सेप्ट आहे म्हणे, कुठला आम्ही वाजवी खर्च कधी करत नाही, या दिवशी फक्त आम्ही साधी घरी प्रार्थना करतो, भावांचा माझ्या वडिलाचा फोटो ठेवतो आणि बाकी जो खर्च आहे ते आपले समाज बांधव आपल्या गावातील लोक यांना कुठंतरी आपण एक सामाजिक जाण म्हणून एक त्यांना एक थोडीशी गिफ्ट थोडंसं काहीतरी देण्याचा प्रयत्न करतो। आणि विशेष म्हणजे शिक्षण हे किती महत्त्वाचं आहे माझ्या वडिलांनी आम्हाला शिकवलेलं आहे। शिक्षण जर शिकलं माणूस त्याच्यातून ह्या कल्पना सुचतात। त्याचबरोबर आमचे मामा इंगोले परिवार यांनी आमच्यावर जे संस्कार टाकले ते सुद्धा एक महत्त्वाचे आहे। मी खूप चांगला प्रतिसाद भेटला त्यांना, पण खरंच भगतसाहेबांचं स्तुती करण्यालायक म्हणजे आपलं हे नाही आहे, पण माणसानं खरंच स्तुती करण्यालायक राहिलं तर स्तुती केली पाहिजे। खरंच त्यांनी आमच्या गावात आता 20 मुलं असेल मला वाटते, बघ मॅडम 20 मुलं असेल आणि 20 मुलं खरंच फुकट शिक्षण देऊन राहिले ते वरतून। आम्ही जर असा विचार केला होता का 20-25 25 50 50 रुपये जर देत असेल तर मॅडमचा काही खर्च निघण, पण ते पण देत नाही लोक आणि ते पण मॅडमचा खर्च स्वतःच भरतात। आणि खरोखरच आज जे ब्लँकेट वाटपचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यांनी मला संध्याकाळी सांगत। एनबीसी न्यूज के लिए वाडी से सौरभ पाटील की रिपोर्ट।